मुलांनो, या धड्यात आपण दोन अंकी संख्यांची आडवी मांडणी करून वजाबाकी करण्याची पद्धत शिकूया. एक दिवस राजू आणि बबलू चंदाच्या फुलांच्या दुकानावर गेले. चंदाच्या एका माळेत 25 पिवळी फुले होती आणि दुसऱ्या माळेत 14 लाल फुले होती. बबलूने राजूला विचारले, राजू तू सांगू शकतोस का की चंदाच्या पिवळ्या फुलांच्या माळेत तिच्या लाल फुलांच्या माळेपेक्षा किती जास्त फुले आहेत? राजू डोके खाजवत म्हणाला, नाही बबलू, मी नाही सांगू शकत. तेव्हा बबलूने एका कागदावर अशा प्रकारे ह्या प्रश्नाला लिहिले. राजूला काही समजले नाही. तेव्हा बबलू त्याला म्हणाला, राजू चंदाच्या 25 पिवळ्या फुलांच्या माळेमध्ये तिच्या 14 लाल फुलांच्या माळेपेक्षा किती जास्त फुले आहेत? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 25 मधून 14 वजा करावे लागतील. आता 25 आणि 14 ला मी दशक आणि एककच्या रूपात अशा प्रकारे लिहून घेतो. 25 5 एककामधून 14 4 एकक वजा केले तर किती उरले? 1 एक. आणि आता आपल्याला काय करायचे आहे? अगदी बरोबर, 25 2 दशकातून 14 1 दशक वजा केले तर आपल्याजवळ किती उरतील? 1 दशक. अशाच प्रकारे चंदाच्या पिवळ्या फुलांच्या माळेत तिच्या लाल फुलांच्या माळेपेक्षा 11 फुले आहेत. समजले राजू? राजू अजून ही नीट समजू शकला नाही. तू मला अजून एक उदाहरण देऊन समजू शकतोस का? राजू बबलूला म्हणाला, चल आपण अप्पूच्या मिठाईच्या दुकानावर जाऊ, मी तुला तिथे अजून एक उदाहरण देतो. राजू आणि बबलू जेव्हा अप्पूच्या मिठाईच्या दुकानावर गेले तेव्हा तिथे त्यांनी पाहिले की अप्पू जवळ 36 जिलेबी होत्या. मग शेर खानने त्याच्याकडून काही जिलेबी खरेदी केल्या आणि त्याच्याकडे 12 जिलेबी उरल्या आहेत. बबलूने कागदावर अशा प्रकारे हा प्रश्न लिहिला आणि राजूला विचारले, बघ अप्पू जवळ आधी 36 जिलेबी होत्या, आता त्याच्याकडे 12 जिलेबी आहेत. आपल्याला माहिती करायचे आहे की शेर खानने अप्पूकडून किती जिलेबी खरेदी केल्या. मुलांनो, तुम्ही बबलूच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का? या हे एकत्र करूयात. आपण सर्वात आधी काय करूयात? होय, आपण 36 आणि 12 च्या दशक आणि एककच्या स्थानी अशा प्रकारे लिहूयात. आता आपण 36 6 एककातून 12 2 एकक वजा करूयात आणि आपल्याकडे किती उरले? होय, आपल्याकडे 4 एकक उरले. आता शेवटी आपण 36 3 दशकातून 12 1 दशक वजा करूयात. आपल्याकडे आता 2 दशक उरले. अशा प्रकारे आपल्याला आपले उत्तर मिळाले. शेर खानने अप्पूकडून 24 जिलेबी घेतल्या होत्या. बबलूने पण राजूला अगदी अशाच प्रकारे वजाबाकीची पद्धत समजावली. राजू खूप आनंदी झाला. तो बबलूला म्हणाला, बबलू मला समजले, आता मी वजाबाकीचे प्रश्न सहज सोडवू शकेन. असे आहे तर चल आपण जत्रेत जाऊयात आणि ह्या वेळेला तू मला काही गणिताची कोडी सोडवून दाखव. बबलू राजूला म्हणाला. राजू आणि बबलू जत्रेत गेले. जत्रेत दोघे काय मस्ती करतात हे आपण पुढच्या धड्यात बघूयात. मुलांनो, या धड्यात आपण दोन अंकी संख्यांची आडवी मांडणी करून वजाबाकी करण्याची पद्धत शिकलो.